राष्ट्रीय ग्रामीण पत्रकार संघ हिंगोली व सेनगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदाराला निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष गोपालराव सरनाईक, सेनगाव तालुका अध्यक्ष देवीदास कुंडलगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. काल हिंगोली येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल निषेध म्हणून हे निवेदन देण्यात आले. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. हिंगोलीमध्ये काल सकाळी 9 ते 9:30 च्या सुमारास शुल्लक कारणावरून 2 गटात खाणामारी झाली. त्याचे रूपांतर दंगलीमध्ये झाले. त्यावेळेस मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्या बातमीचे वार्तांकन करण्यासाठी हिंगोली येथील स्थानिक पत्रकार संतोष भिसे व छायाचित्रकार निलेश गरवारे हे गेले असता तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा कॅमेरा चे नुकसान झाले. खासदार हेमंत पाटील यांनी या दोघांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला व संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करतो असे आश्वासन दिले. त्यामुळे जाणीवपूर्वक पत्रकार यांना अमानुष मारहाण करणारे संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सेनगाव येथे सर्व पत्रकार संघटनेतर्फे हे निवेदन देण्यात आले. प्रतिनिधी बालाजी देशमुख, आधार न्यूज, हिंगोली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.